स्मार्ट सिटीच्या कामामुळे नवीपेठ येथील रस्ते खड्डेमय आणि चिखलमय झाल्यामुळे युवक काँग्रेसने खड्ड्यात झाडे लावून निषेध नोंदवला. सोलापूरची नवीपेठ मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते, मात्र आज या ठिकाणची परिस्थिती पाहिली तर सर्वत्र खड्डे, पावसामुळे झालेला चिखल आणि नागरिकांना येण्या जाण्यासाठी होत असलेली अडचण असं चित्र दिसून येतं. त्यामुळं व्यापारी वर्ग प्रचंड वैतागलेला आहे. या पार्श्वभूमीवर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंबादास करगुळे, नगरसेवक विनोद भोसले, युवक सचिव युवराज जाधव, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडा, सुभाष वाघमारे यांनी नवीपेठेतील खड्डे आणि चिखल झालेल्या रस्त्यांमध्ये गवत लावून स्मार्ट सिटीच्या बेजबाबदार कारभाराविरोधात निदर्शनं केली. दरम्यान अंबादास करगुळे आणि नगरसेवक विनोद भोसले यांनी आपला संताप व्यक्त करत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. सोलापूर शहरामध्ये सुंदर सोलापूर, स्वच्छ सोलापूर असणाऱ्या शहराचा भाजप गेल्या 5 वर्षामध्ये वाटोळ केलाय. महानगरपालिकेचे सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी, महापौर, पक्षनेता व त्यांचे सर्व पदाधिकारी व त्यांचे आमदार सोलापूरकडे लक्ष नाही. फक्त जेव्हा इलेक्शन येतात तेव्हा लोकांच्या दारात जाऊन हात जोडायचं, त्यांच्याकडे मतं मागायचे. पण असले आज नवीपेठ म्हणजे सोलापूरचं शान, त्या शानच्या ठिकाणी एवढं मोठे खड्डे आहे. लोक एक तर कोरोनामुळं भयभीत, डेटा प्लसमुळं भयभीत असल्या, ते नवीनचं चिखलामुळं लोक नवीपेठ येण्याचं बंद केलेत, व्यापाऱ्यांचं हाल होत आहे. असल्या या तीव्र शब्दात भाजप सरकारचं, महापौरांचं व त्यांच्या पक्षनेत्याचं, सर्व आमदारांचं, त्या भाजपच्या आमदारांचं मी जाहीरपणे निषेध करतो. त्यांनी रस्त्यामध्ये अतिशय संतगतीने त्या ठिकाणी स्मार्ट सिटीचं आणि पर्यायाने भाजपचं या ठिकाणी काम चालू आहे. आपण जर पाहिलं की सोलापूर शहरामध्ये ज्या पद्धतीने ती कामं व्हायला पाहिजे होती त्या पद्धतीने कामं या ठिकाणी नाही आहेत. आणि सोलापूरमध्ये प्रत्येक नागरिक हा नवीपेठेत येत असतो आणि नवीपेठेत आल्यानंतर नागरिकांनी आता सांगितल्याप्रमाणे कशा पद्धतीने आपण बोलतो की व्यापार, एकतर व्यापार बंद आहेत, कोरोनामुळे या ठिकाणी व्यापार नव्हता आणि व्यापार सुरू झाल्यावर या ठिकाणी ह्या सर्व या गलिच्छ ह्याच्यामुळं या ठिकाणी गिरेक सुद्धा तयार नाही, त्यामुळे अतिशय दयनीय अवस्था या ठिकाणी झाली आहे समस्त सोलापूरकरांची आणि व्यापाऱ्यांची सुद्धा. आणि आम्ही विनंती करतोय, आता सांगितल्याप्रमाणे परवाच एक जण या ठिकाणी ट्रॅक्टरली गेले, म्हणजे अशा प्रकारे कारभार या ठिकाणी चालू असताना मला वाटतं की कुठेतरी या ठिकाणी भाजपच्या महापालिकेतील या सर्व सत्ताधाऱ्यांनी जागा व्हावं आणि सोलापूरकरांचा अंत पाहू नये.